शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिवृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुभुवयं सर्वलोकैकनाथं। मी तुम्हाला आज पेरू, सर्वांच्या परिचयाचं फळ आहे पेरू, आणि सर्वांना आवडतात, आणि बाराही महिने मिळणारं फळ आहे पेरू, केळासारखं, त्यामुळं आणि ते आणि खूप स्वस्त पण आहे, आणि दररोज आपण पेरू खाल्ल्यामुळं आपली हाडं मजबूत होतात, रक्त शुद्ध होतं, पोट साफ होतं, वजन कमी करण्यासाठी पण उपयोगी पडतं। दररोज जेवणाच्या अगोदर सकाळी पेरू खाणं गरजेचं आहे, आणि पेरू हे पेरूची साल ही चावून चावून, आता आपल्याला काय सांगितलं जातं आयुर्वेदात की प्रत्येक घास आपण 32 वेळा तरी चावून खावा, पण पेरू असा एक फळ आहे की त्याची फक्त सालच चावून खायची, आणि त्याच्यातला आतला गर आहे का नाही तो कमी चावून बी आखंड तसा गिळला तर चांगला आहे, म्हणजे आपले पचन शक्ती पण वाढवते आणि व्यवस्थित आपलं राहते। म्हणजे पेरू ही फक्त सालच चावून खायची, बाकीचं तसं जरा आरत कच्चं गिळलं तरी बी चालते, म्हणजे बी न फोडता गिळायचे आहे आपल्याला। मग पेरवामुळं आपली पचन शक्ती चांगली राहते। नमस्कार।